या व्हिडिओला जे शीर्षक दिलेलं वार आहे फेक न्यूजचा वादा मुख्यमंत्री दादा त्याचं कारण असं आहे की वारंवार ह्या ज्या बातम्या पसरवल्या जातात की अजितदादा कसे मुख्यमंत्री होणार आहेत भाऊ तोरसेकरांनी फार चांगला व्हिडिओ केलेला आहे त्याच्यावरती अजूनही काही व्हिडिओ याच्यावरती आहेत पण हे फक्त अजितदादांपुरती मर्यादित गोष्ट नाही ते व्यापक कसं आहे मी तुम्हाला आवर्जून सांगतो म्हणजे ह्या न्यूज ह्या ज्या सगळ्या फेक न्यूज आहेत हे सगळं जे खोटं जाणीवपूर्वक का पसरवलं जातं नेमका हा कुठला वर्ग आहे पत्रकारांची ही कुठली जमात आहे की जे ठरून ठरून अशा पद्धतीच्या बातम्या समोर आणतात ह्याची मुळं तुम्हाला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दिसतील भारतामध्ये काय झालं आपण थोडं बाजूला ठेवू तेव्हा महाराष्ट्रात काय झालं जरा आठवून पहा महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं आघाडी सरकार चालू होतं पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यातल्या मतभेदाला फार जाहीरपणे सुरुवात झाली होती पृथ्वीराज चव्हाण हे इंदिरानिष्ठ गटातले शरद पवारांच्या तेव्हापासून विरोधातले किंवा यशवंतराव चव्हाणांच्या वसुंधरा पाटील गटाच्या विरोधातले पण हे सगळे इंदिरानिष्ठ नंतर मग ते पवारांच्या विरोधात झाले त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये एक पद्धतीनं पवारांना लगाम लावण्याची ती कृती होती म्हणून पवारांनी वैतागून ते उल्लेख केला होता, कि हाता फाइल होतने। होता। चा ची ची की हाताला लकवा झालाय का फाईल कशा क्लिअर होत नाहीत आणि नंतर त्या सरकारचा पाठिंबाही एक महिन्यासाठी का काढून घेतला होता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती आता ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदाची लोकसभाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस जागा भाजप सेना युतीनं आणि त्यांच्याबरोबर असलेलं राजू शेट्टी एका पक्ष हिंनी जिंकल्या होत्या आणि काँग्रेस राष्ट्रवादी पंधरा वर्षापासून सत्तेवरती आहे त्यांना फक्त सहा जागा राष्ट्रवादीच्या चार आणि काँग्रेसच्या दोन आता तुम्ही लक्षात घ्या ह्यावेळीस महाराष्ट्रामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आताचे जे उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस तेव्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते आता लक्षात घ्या तुम्ही नवीन एक त्या तुलनेने या सगळ्या ज्येष्ठ अगदी भाजपमधले सुद्धा तेव्हा धन तेव्हा गोपीनाथ मुंडे हयात होते तेव्हा नितीन गडकरी फुल फॉर्ममध्ये होते हे सगळं असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक नवीन नेतृत्व समोर येतं तो, तो प्रदेशाध्यक्ष असतो आणि त्याच्या नेतृत्वाखालीच्या भाजप सेना युतीला आणि त्यांच्याबरोबरच्या अपक्षांना अठ्ठेचाळीसपैकी बेचाळीस जागा प्राप्त होतात पण तुम्ही आजही ते सगळे तेव्हाचे पेपर तपासून पहा या सगळ्या पत्रकारांना ते पचू शकलं नाही म्हणून ह्यांनी बाकीची वेगवेगळी कारणं दिली सगळं केलं पण तरीही कोणीही निसंदिग्धपणे देवेंद्र फडणवीसांना याचं श्रेय दिलं नाही पत्रकारांनी तेव्हापासून जसं दिल्लीमध्ये मोदीच्या विरोधामध्ये जी ल्युटन्स लॉबी होती सगळी पत्रकारांची जी अजूनही काम करते आहे सगळी लिब्रांडूंची गँग आहे किंवा हे काहीतरी छोट्या मोठ्या केसेस करणार आणि त्याच्या मोठ्या मोठ्या बातम्या केल्या जाणार संसदेमध्ये गोंधळ केल्या जाणार त्याच पद्धतीने एक पत्रकारांची लॉबी ठरवून ठरवून अपप्रचार करणे जसं आता मणिपूरचं झालं तसं महाराष्ट्रामध्ये अपप्रचार करणारी एक लॉबी आहे आणि जी त्या दिवसापासून म्हणजे दोन हजार चौदाची लोकसभा नंतर मग सहाच महिन्यामध्ये विधानसभा झाल्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली असलेल्या भाजपनी जो विक्रम केला जो बाकीच्या कुठल्याही पक्षाला तीस वर्षात करता आलेला नव्हता दोन हजार म्हणजे एकोणीसशे नव्वदची जी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली होती तेव्हा शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसला एकशे एक्केचाळीस जागा मिळाल्या होत्या एकशे पंचेसचं बहुमत हुकलं होतं एकशेचाळीस एकशे एक्केचाळीस जागा आहेत त्याच्यानंतर पहिल्यांदाच दोन हजार चौदामध्ये देवेंद्र फडणवीसच्या विरोधामध्ये देवे देवेंद्र फडणवीसच्या नेतृत्वाखाली एकशे बावीस जागा भाजपला मिळाल्या तेव्हाही या सगळ्या पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना ते श्रेय दिलं नाही ही जी सगळी लॉबी आहे आत्ता जी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाच्या बातम्या पेरते आहे ती तेव्हापासून कार्यरत आहे जी देशाच्या पातळीवरती मोदी अमित शहा संघ भाजपच्या विरोधात राहिलेली तशीच ती महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि भाजप बाकीच्या सगळ्यांच्या विरोधात नेहमीच राहिलेली त्यांचं एकच काम आहे की त्यांना कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीनं त्या लोकसभेनंतर विधानसभा आली तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं पाणीपत झालं एक्केचाळीस जागा राष्ट्रवादीच्या होत्या आणि बेचाळीस जागा काँग्रेसच्या निवडून आल्या होत्या एक जागा जास्त या नावाखाली त्यांनी विरोधी पक्षनेतेपद मागून घेतलं राधाकृष्ण विखे विरोधी पक्ष नेते आले तेही शरद पवार विरोधी गटातले तेव्हाही ही, ही सगळी लॉबी पत्रकारांची जाणीवपूर्वक बातम्या कशा पसरत होती मराठा मोर्चाच्या निमित्तानं तुम्ही तपासून पहा त्या सगळ्या कालखंडामध्ये चोपन्न पंचावन्न काहीतरी जे मराठा मोर्चे निघाले त्याच्या इतक्या प्रचंड बातम्या दिल्या गेलेल्या आहेत की प्रत्येक वेळी असं चित्र असायचं की सरकार गेलं भीमा कोरेगाव प्रकरण तुम्ही तपासून पहा त्याच्या बातम्या ज्या आणि जशा पद्धतीनं भडक केल्या गेल्या गे किंवा संभाजी भिडे आणि मिलिंद तेलतुंबडे आनंद एकबोटे त्या मिलिंद एकबोटे सॉरी मिलिंद एकबोटे यांच्या विरोधामध्ये ज्या आणि जशा पद्धतीचं विखारी वक्तव्य प्रकाश आंबेडकर असो किंवा शरद पवार असो हे करायचे आणि प्रत्यक्ष जेव्हा आयोग नेमला त्याच्यासमोर साक्ष द्यायची वेळ आली दोघांनी शेपूट घातलेली आहे म्हणजे बरं हे नेमकं पसरत कोण होतं ही बातम्या भडक कोण करत होत्या माध्यमं करत होती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं मराठा मोर्चाच्या बातम्या लावल्या गेल्या ज्या पद्धतीनं असभ्य भाषेमध्ये आरक्षण मागते तुझी बायको नाही आणि ह्या बातम्या मोठे करणारे कोण होते पत्रकार तुम्ही लक्षात घ्या इतकंच नाही आता मी पुढच्या मुद्द्यावरती येतो ज्याचा आता अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या बातम्या वावड्या उचलल्या त्याच्याशी संबंधित दोन हजार एकोणीसला जे महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्याच्या आधी दोन दिवसाचं जे सरकार स्थापन झालं होतं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं त्याच्यामध्ये वारंवार त्या संदर्भामध्ये टीका मी पुन्हा येईल आणि कसं केलं सकाळचा शपथविधीन त्या भगतसिंग कोशियारी तेव्हा राज्यपाल होते धोत्रामध्ये तुझ्या काय घुसलं वाटेल ती भाषा बघा पण कोणीही अजित पवारांना तेव्हापासून आज तागायत ह्या पत्रकारांनी चुकूनही कधी त्याच्यावरती टीका केलेली नाही जे अजित पवार देवेंद्र फडणवीस इतकेच जबाबदार होते अधिकृतरित्या राज्यपालांकडे जसं भारतीय जनता पक्षाचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पाठीशी असलेल्या एकशे पाच आमदारांच्या सह्याचं पत्र होतं त्याच पद्धतीनं चोपन्न आमदारांच्या सह्याचं पत्र गटनेते अजित पवार आहेत आणि ते पण राज्यपालांकडे दिलं गेलेलं होतं म्हणजे कागदोपत्री जो त्या सरकारला पाठिंबा होता एकशे एकसष्ट आमदारांचा त्याच्यामध्ये अजित पवार सुद्धा होते पण कोणीही अजित पवारांवरती काहीही टीका केलेली नाही ही, ही के लॉबी कशी काम करते तुम्ही लक्षात घ्या त्याच्यानंतर जेव्हा महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं ते सरकार कोसळलं त्याच्यातही ते परत अजित पवार उपमुख्यमंत्री झाले तेव्हाही जे कोणी मी पुन्हा येईलची टिंगल करणारे देवेंद्र फडणवीसच्या नावानं वारंवार त्यांना टोमणे मारणाऱ्या पत्रकारांनी कधीही चुकून तेव्हा अजित पवारांवरती बोट पण उचललेलं नव्हतं आज जेव्हा हे आरडाओरडा करायला लागले की तुम्ही ज्यांचा भ्रष्टाचार काढला त्यांना तुम्ही बाजूला कसा घेऊन बस अरे तुम्ही स्वतः काय टीका केलेली सांगा ना ही जी सगळी लॉबी आहे ठरवून ठरवून काम करणारी आता ही यांनी नवीन काय सुरू केलं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा हा सत्ता बदल झाला मागच्या जून महिन्यामध्ये तेव्हा यांनी काय सुरू केलं होतं की सोळा दिवसात सरकार कोसळणार सोळा आमदार कसे अपात्र होणार एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद जाणार अशा बातम्या ठरवून ठरवून लावल्या वारंवार कसं अस्वस्थता आहे संजय राऊत काहीतरी बोलायचे त्याची लगे बातमी करायची एक वर्ष पूर्ण उलटून गेलं सरकार सरकारचा पहिला वर्धापन दिन पण झाला काहीच झालं नाही सरकारला पण ह्या बातम्या थांबल्या नाही त्याच्यानंतर दुसरी एक तुम्ही लक्षात घ्या बातमी कशी उडवल्या गेलेली होती अडीच वर्षाच्या नंतर सत्ता बदल कसा होणार महाविकास आघाडीच्या अंतर्गतच आणि सुप्रिया सुळे कशा मुख्यमंत्री होणार आणि पहिलं महिला मुख्यमंत्री महाराष्ट्राचा होण्याचा मान कसा भेटणार अशाही बातम्या ठरवून ठरवून उपस्थित केल्या गेल्या त्या सगळ्याचा हेतूच हा होता की जे काठावरची माणसं असतात ती कार्यकर्ते असोत सर्वसामान्य मतदार असोत सामान्य इतर बाकीचे लोक असोत कोणीही किंवा पक्षातले कार्यकर्ते असोत पक्षातले आमदार असो काठावरचे सगळ्यांवरती परिणाम करण्यासाठी म्हणून असे भ्रम तयार केले जातात आणि आता काय बातमी लावल्या चाललेली अजित पवार मुख्यमंत्री कसं होणार वस्तुत समजा यांच्या म्हणण्याप्रमाणे अजूनही सोळा आमदारांच्या त्याचा निकाल लागला आणि एकनाथ शिंदे आणि सोळा आमदार अपात्र आले यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्यक्षात होण्याची शक्यता नाही ते झाल्याच्या नंतर स्वतः भाजपमधून कोणीतरी मुख्यमंत्री होईल ना हे सगळं सत्ताबद्दल काय आणि कसा होणार आहे तेव्हा त्यांना काय म्हणता येईल त्याला राजकीय आपण खेळू म्हणतो किंवा धूर्तपणा म्हणतो चाणक्य नीती म्हणतो म्हणून त्या दृष्टीने तो गट बाहेर पडल्याच्या नंतर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद जाणीपूर्वक भाजपने दिलं पण भाजप आता जेव्हा त्यांना गरज नाही त्यावेळेस अजित पवार सारख्यांना मुख्यमंत्रीपद कशासाठी देईल बरं ते प्रत्यक्ष देतील की नाही वेगळी गोष्ट ह्या पत्रकारांच्या डोक्यामध्ये कसं आहे है की यांना एक काहीतरी खोटं म्हणून मी म्हणून ते शब्द तसा वापरला होता की फेक न्यूजचा वादा एकच वादा अजितदादा ही जी घोषणा राष्ट्रवादीमध्ये लोकप्रिय आहे कारण की अजित पवार ज्या ठामपणे प्रशासन चालवतात कार्यकर्त्यांची कामं करतात म्हणून आता हे फेक न्यूजवाले फेक न्यूजवरती इतके ठाम आहेत की त्यांना वस्तुस्थिती काय आहे ते दिसायला मार्ग नाही त्याच्यावरची ही वसंतवाणी कायमच दादा उपमुख्यमंत्री मुख्यती वाजंत्री नशिबीना पिसून पाहिले सगळेच पत्ते खल आणि बत्ते धोरणाचे परी चाललीना कुठलीच चा चक्री काका आला वक्री कुंडलीत घरच्यांनी म्हणे बहुत नाडले तिथेच अडले गाडे सारे शेवटी मारली घरावर लाथ बाहेरचा हात पकडला मुख्य नाही तरी राहू म्हणे उप सध्या तरी खूप हेच आहे कांत नशिबात नसतील योग भोगण येते भोग भाग पडे भोगण येते भोग भाग पडे अजित पवारांचं स्वतःचं काय आणि कसं नियोजन आहे भाजप त्यांना कशा पद्धतीनं मुख्यमंत्री करणार की नाही वेगळी गोष्ट एकनाथ शिंदेची काय भूमिका हे सगळं राहिलं बाजूला हे सगळे जे पत्रकार आहेत ज्यांच्या हातून सूत्रं सुटून गेलेली दोन हजार चौदापासून हे ज्यांचे लाभार्थी होते ते सत्तेवरती राहिलेले नाही आहेत न ना ते केंद्रात राहिलेले आहेत न राज्यामध्ये सुद्धा दोन अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये कोरोनाच्या मध्ये ह्यांना ह्यांच्या दृष्टीनं जे काही करायचं तर ते करणं झालं नाही बारा आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या ही सगळी जी भडास आहे पत्रकारांची ह्यांच्या हातून जे सगळं सुटलेलं आहे ते अशा पद्धतीनं केवळ बातम्यातून समोर येत आहे यांच्या कुठल्याही बातम्या खऱ्या ठरलेल्या नाही पुढेही खऱ्या ठरण्याची शक्यता नाही पण यांना यांची भडास काढायची आहे म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या सुरू येतात त्याच्यामुळे फेक न्यूजचा वादा मुख्यमंत्री दादा हे शीर्षक आम्ही दिलेला आहे इथेच थांबूयात धन्यवाद